इंटीग्रेटेड मैथमेटिक्स चैनल वरती सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चर मध्ये आपण फॅक्टर आयडेंटिटीज पाहणार आहोत। तर फॅक्टर आयडेंटिटी पाहण्यासाठी सुरुवातीला आपण दोन फंक्शन घेतलेले आहेत, यू बार आणि व्ही बार। हे फॅक्टर फंक्शन आहेत, ओके। एक्स वाय झेड चे ते फॅक्टर फंक्शन असतील आणि फाय आणि साय जे आहेत ते स्केलर फंक्शन आहेत, ओके। तर पहिली आपली आयडेंटिटी आहे, पहा, डेलचा जर डॉट प्रोडक्ट घ्यायचा असेल दोन व्हेक्टरच्या ऍडिशन बरोबर किंवा सबट्रॅक्शन बरोबर, तर त्या केसमध्ये तो डॉट प्रोडक्ट आहे तो सेपरेट होतो। बघा, बेरीज वजाबाकी असेल तर काय होणार आहे, डेल डॉट यू बार प्लस मायनस वी बार ते होईल डेल डॉट यू बार, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, डेल डॉट फी बार। म्हणजे डॉट प्रोडक्ट जो आहे तो लिनियरिटी प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो। सिमिलरली क्रॉस प्रोडक्ट जो आहे तो सुद्धा लिनियरिटी प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो। डेल क्रॉस यू बार प्लस मायनस वी बार बिकम डेल क्रॉस यू बार प्लस मायनस डेल क्रॉस फी बार, ओके। सो दिस इज सेकंड वेक्टर आयडेंटिटी। थर्ड आयडेंटिटी बिकम डेलचा जर तुम्ही डॉट प्रोडक्ट घेतला स्केलर फंक्शन आणि फॅक्टर फंक्शन बरोबर, ओके, फाय हे स्केलर फंक्शन आहे, यू बार हे फॅक्टर फंक्शन आहे, त्याच्यामुळे या दोघांच्या मध्ये जो आहे तो नॉर्मल प्रोडक्ट आहे, त्या ठिकाणी डॉट किंवा क्रॉस प्रोडक्ट नाही। तर या केसमध्ये जसा डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो, हा डिफरन्शियल ऑपरेटरच आहे, डेल हा काय आहे, डिफरन्शियल ऑपरेटरच आहे, डेबा बाय डेबा एक्स आय बार, डेबा बाय प्लस डेबा बाय डेबा वाय जे बार, प्लस डेबा बाय डेबा झेड के बार, म्हणजे डेल असतो, डेल ऑपरेटर। तर या केसमध्ये जसं आपला प्रोडक्ट आहे डेरिव्हेटिव्हचा, सेम त्या पद्धतीने हे सेपरेट होणार आहे, डेल फाय, ओके, फायचा फाय वरती डेल ऑपरेट करायचा आणि त्याचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा यू बार बरोबर, प्लस फाय आहे तसा आणि डेलचा डॉट प्रोडक्ट यू बार बरोबर, ओके। फाय आणि यू बार साठी तो डॉट प्रोडक्ट काय होतोय, सेपरेट होतोय। सुरुवातीला डेल फाय वरती ऑपरेट करा आणि त्याचा डॉट प्रोडक्ट घ्या यू बार बरोबर, ओके। हा जो आहे तो काय असणार आहे, व्हेक्टर आहे, त्याचा डॉट प्रोडक्ट दुसऱ्या व्हेक्टर बरोबर, त्याचबरोबर मध्ये प्लस साइन, पहिलं फंक्शन फाय आहे तसं आणि मग डेलचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे यू बार बरोबर, ओके। तर या पद्धतीनं हा डॉट प्रोडक्ट आपण सेपरेट करतो। सिमिलरली क्रॉस प्रोडक्ट, डेल फाय क्रॉस यू बार प्लस फाय इंटू डेल क्रॉस यू बार, ओके। नेक्स्ट इज डेल ऑफ फाय इंटू साय, डेल ऑपरेट केला फाय आणि साय यांच्या प्रोडक्ट बरोबर, फाय आणि साय दोन्ही स्केलर फंक्शन आहेत, सेम वे जसा डेरिव्हेटिव्ह आपला सेपरेट होतो, डेल फाय इंटू यू बार प्लस फाय इंटू डेल साय बार, ओके। या ठिकाणी डॉट किंवा क्रॉस प्रोडक्ट नाही। नेक्स्ट इज डेल डॉट यू बार क्रॉस वी बार, डॉट प्रोडक्ट ओव्हर क्रॉस प्रोडक्ट, तर तो होणार आहे पण डेल क्रॉस यू बार, ओके, पहिल्या बरोबर क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा, त्याचा डॉट प्रोडक्ट उरलेल्या फंक्शन बरोबर म्हणजे व्ही बरोबर, नंतर मायनस साय डेल क्रॉस वी बार, डेलचा क्रॉस प्रोडक्ट फी बार बरोबर आणि त्याचा डॉट प्रोडक्ट हा यू बार बरोबर घ्यायचा आहे, मध्ये मायनस साइन आहे। त्याच्यानंतर डेल डॉट डेल फाय बिकम डेबा स्क्वेअर फाय बाय डेबा एक्स स्क्वेअर प्लस डेबा स्क्वेअर फाय बाय डेबा वाय स्क्वेअर प्लस डेबा स्क्वेअर फाय बाय डेबा झेड स्क्वेअर, दॅट मीन्स डेल स्क्वेअर फाय, ओके। सेकंड पार्शियल डेरिव्हेटिव्ह येतो, डेल क्रॉस डेल फाय हा झिरो असतो, सिमिलरली डेल डॉट डेल क्रॉस फाय हा पण काय येतो, झिरो येतो। क्रॉस प्रोडक्टची जी डेफिनेशन आहे ती याच्यावरती अप्लाय करून तुम्ही इझिली हे प्रूव्ह करू शकता, सेम वे वी कॅन प्रूव्ह धिस ऑल्सो। नेक्स्ट इज डेल क्रॉस यू बार, दोन्ही ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट आहे, तर आपण यापूर्वी ही प्रॉपर्टी पाहिली आहे, पहिला आणि शेवटचा त्याचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आणि त्याला मल्टिप्लाय उरलेला म्हणजे मधला, नंतर मायनस साइन, पहिला आणि दुसरा याचा डॉट प्रोडक्ट आणि त्याला मल्टिप्लाय उरलेला म्हणजे शेवटचा, या पद्धतीनं ते सेपरेट होतं, मध्ये मायनस साइन आहे, पहिला तिसऱ्याचा डॉट प्रोडक्ट त्याला मल्टिप्लाय उरलेला आणि पहिल्या दुसऱ्याचा डॉट प्रोडक्ट त्याला मल्टिप्लाय उरलेला, या पद्धतीनं हा क्रॉस प्रोडक्ट सेपरेट होत असतो। नेक्स्ट आर बार सर्वांना माहित आहे, आर बार इज एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार अँड आर मीन्स मॉड्युलस ऑफ आर बार, दॅट मीन्स मॅग्निट्यूड ऑफ दिस आर बार वेक्टर, and a bar is constant vector a1 i bar plus a2 j bar plus a3 k bar, then del dot r bar equal to 3, okay, del cha r barobar dot product gya aplyala kay bhetel 3 bhetel, del cross r bar becomes 0, del cha r bar barobar cross product ghetla tar to 0 yeto, similarly del dot a bar equal to 0, del cross a bar is equal to 0, डेलचा कुठल्याही कॉन्स्टंट व्हेक्टर बरोबर डॉट किंवा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तो काय येणार आहे, झिरो येणार आहे। आर बार डॉट आर बार इज आर स्क्वेअर,
ओके आर बार आणि आर बार वेक्टर चा डॉट प्रोडक्ट घेतला तर तो काय येतो आर स्क्वेअर येतो. नेक्स्ट इज ए बार डॉट डेल इनटू आर बार बिकम ए बार. ओके ए बार डॉट डेल इनटू आर बार काय असतोय ए बार असतोय. सिमिलरली डेल इनटू ब्रैकेट ए बार डॉट आर बार इज आल्सो आर बार. नेक्स्ट इज डेल डॉट ए बार क्रॉस आर बार बिकम जीरो. ओके डेल चा डॉट प्रोडक्ट ए बार क्रॉस आर बार बरोबर घेतला तर तो काय येणार आहे जीरो येणार आहे. नेक्स्ट इज डेल ऑफ ए बार डॉट बी बार बिकम जीरो. डेल ऑफ एफ ऑफ आर इज अ स्केलर फंक्शन ऑफ फैक्टर आर बार. ओके और ऑफ आर ओके एफ हे आर चं फंक्शन आहे आणि त्याच्यावरती डेल ऑपरेट केला तर ते आपल्याला भेटतं पहा एफ डॅश ऑफ आर डिवाइडेड बाय आर इनटू आर बार. काय भेटणार आहे ते एफ डॅश ऑफ आर डिवाइडेड बाय आर इनटू आर बार. एफ इज अ फंक्शन ऑफ आर एफ हे आरचं फंक्शन आहे त्याच्यावरती डेल ऑपरेट केलं आहे. सिमिलरली डेल स्क्वेअर एफ ऑफ आर काय भेटते पहा सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ आर प्लस टू डिवाइडेड बाय आर इनटू फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ आर. And last property become del cross a bar cross r bar is 2 a bar. Okay, या पद्धतीने या प्रॉपर्टीज आहेत आयडेंटिटीज आहेत फॅक्टर आयडेंटिटीज या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील जेणेकरून याची मदत घेऊन आपण इजिली याच्याशी रिलेटेड जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व करू शकू. ओके तरी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि मग याच्यावरची एक्झाम्पल आपण बघूया. आय हॅव रिटन ऑल द वेक्टर आयडेंटिटीज हियर and now try to solve some examples so using vector identities. So first example become if a bar is a constant vector, a bar is constant vector, r bar is x I bar plus y j bar plus z k bar, then prove that del cross a bar cross r bar is equal to 2a. Okay, so here first of all write down given thing. Given r bar is equal to x I bar plus y j bar plus z k bar and let a bar is equal to a1 I bar plus a2 j bar plus a3 k bar which is constant vector. Now we know that the teen vector astil and tensa cross product asil ta aplyakade formula ahe. We know that a bar cross b bar cross c bar is equal to a bar dot c bar into b bar minus b bar dot a bar into c bar. Okay, this is the vector identity which is written in identity number 7 del cross u bar. Instead of that we can use instead of this I will write this as phi bar. Okay, or I will write this as u bar cross v bar. So in that case vector identity become this become del dot v bar into u bar minus u bar dot del into v bar. Okay, तो या पद्धतीने ही vector identity या ठिकाणी आपण apply करतोय. And therefore, LHS is equal to, so this is our LHS del cross A bar cross R bar. So using this vector identity, we get dot product of del with last vector, which is R bar, into this vector A bar as it is, then minus sign into bracket, this middle vector A bar, its dot product with del into last vector as it is R bar. And we know that del dot r bar is 3. So using this identity del dot r bar is equal to 3 if r is x I bar plus y j bar plus z k bar. So in that way we get this become 3 into a bar minus also we know that a bar dot r into r bar is a bar. A bar dot del into r bar is equal to a bar. Using this identity, so we get a bar. Okay, so in that way we get 3 a bar minus a bar become 2 a bar, and which is equal to RHS.
here using vector identity, since del dot r bar is equal to 3, a bar dot del, its product with r bar is equal to a bar. So using these two factor identities, finally we get RHS, which is 2a bar. या पद्धतीने अगदी इझिली आपण फॅक्टर आयडेंटिटीचे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो बा. ओके, म्हणजे इथं ही एक फॅक्टर आयडेंटिटी महत्त्वाची आहे आणि या दोन फॅक्टर आयडेंटिटी महत्त्वाच्या आहेत आणि या पद्धतीने आपल्याला इझिली हे सॉल्व करता येतं. इवन आपण इथं डेफिनेशन यूज करून सुद्धा याला सॉल्व करू शकलो असतो, क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन. ओके, सर्वांना माहित आहे ए बार क्रॉस बी बार असेल तर हा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय असतो, आय जे के, ए वन ए टू ए थ्री, बी वन बी टू बी थ्री. ओके, डेफिनेशन यूज आपल्याला करावी लागेल या ठिकाणी दोन वेळा. सुरुवातीला हा क्रॉस प्रोडक्ट फाइंड करावा लागेल, तो एक फॅक्टर येईल, त्या फॅक्टर बरोबर परत डेलचा क्रॉस प्रोडक्ट घ्यावा लागेल आणि ते सिम्प्लिफाय केलं की आपल्याला बरोबर टू ए बार मिळेल. या पद्धतीने डेफिनेशन यूज करून सुद्धा हे आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, एकदा बघून घ्या, नंतर आपण पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सॉल्व वन मोर एक्झाम्पल. Prove that del square f of r is equal to f double dash of r plus 2 upon r into f dash of r. So first consider LHS. LHS is equal to del square f of r. So this is equal to del dot del f of r. Okay. So which is equal to del dot as it is into del of f of r using this formula. Okay. Del square phi. Phi is a scalar function. Here f of r is a स्केलर फंक्शन ऑफ आर. ओके, एफ ऑफ आर काय आहे, आरचं स्केलर फंक्शन आहे. स्केलर फंक्शन वरती डेल डॉट डेल घेतलं तर ते डेल स्क्वेअर इंटू दॅट स्केलर फंक्शन होत आहे. मग सुरुवातीला डेल ऑफ एफ ऑफ आर आपण फाइंड करूया आणि त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, डेल ऑफ एफ ऑफ आर इज एफ डॅश ऑफ आर. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, त्याला आरने डिवाइड करा आणि आर बारने मल्टीप्लाय करा युझिंग दिस प्रॉपर्टी, डेल ऑफ एफ ऑफ आर इज इक्वल टू एफ डॅश ऑफ आर डिवाइडेड बाय आर into r bar. Okay. Mia paddhati ne hit. Since del of f of r is equal to f dash of r divided by r into r bar. Using this vector identity. Okay. Vector identity use kele. So this is equal to. Ata dot product ghyayacha hai. Konacha? Yacha dot product del barobar ghyayacha hai. Pan ya thikani fakta scalar kiwa fakta vector nahi. Ya thikani f dash of r upon r he scalar ahe. आणि आर हे काय आहे, फॅक्टर आहे, आर बार हे फॅक्टर आहे. एक स्केलर आणि एक फॅक्टर असेल तर त्याचा डॉट प्रोडक्ट, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, डेल डॉट फाय ऑफ यू बार. फाय हे स्केलर फंक्शन आहे, यू बार हे फॅक्टर फंक्शन आहे. तर सुरुवातीला डेल फाय वरती अप्लाय करा, त्याचा डॉट प्रोडक्ट यू बार बरोबर घ्या, प्लस फाय फंक्शन आहे तसं ठेवा आणि डेलचा डॉट प्रोडक्ट यू बार बरोबर घ्या. म्हणजे या ठिकाणी येणार आहे डेल ऑफ एफ डॅश ऑफ आर डिवायडेड बाय आर इट्स डॉट प्रोडक्ट विथ आर बार प्लस हा स्केलर आहे तसा एफ डॅश ऑफ आर डिवाइडेड बाय आर इंटू डेल डॉट आर बार. सिन्स डेल डॉट फाय यू बार इज इक्वल टू डेल फाय डॉट यू बार प्लस फाय इंटू डेल डॉट यू बार. ओके, सो युझिंग दिस प्रॉपर्टी डेल ऑफ एफ डॅश ऑफ आर अपॉन आर ही फाइंड करूया आपण सुरुवातीला. म्हणजे डेल घ्यायचा आहे, डेल घ्यायचा आहे याचा म्हणजे काय, तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्या फॉर्म्युल्यापर्यंत. परत हाच फॉर्म्युला एफ डॅश ऑफ आरचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हे टोटल फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती, म्हणजे एफ डॅश ऑफ आर अपॉन आरचा डेरिव्हेटिव्ह वरती येईल, त्याला डिवायडेड बाय आर येईल आणि मल्टीप्लाय आर बार येईल. या पद्धतीने याचा डेरिव्हेटिव्ह झाला, याचा डॉट प्रोडक्ट विथ आर बार. ओके, प्लस एफ डॅश ऑफ आर अपॉन आर as it is del dot r bar. Del dot r bar म्हणजे काय असते, तर ते असते 3. Del dot r bar is 3. ओके, तर या ठिकाणी ते यूज केलेलं आहे. सिन्स डेल डॉट आर बार इज इक्वल टू 3. नाव फाइंड दिस डेरिव्हेटिव्ह. या ठिकाणी भागाकार आहे आरच्या फंक्शनचा, वरती पण आरचं फंक्शन आहे, खाली पण आरचं फंक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर क्वेश्चन टूल यूज करायचा, वरच्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एफ डॅश ऑफ आरचा डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ आर, त्याला मल्टीप्लाय खालचं फंक्शन म्हणजे आर आहे तसं, नंतर मायनस साईन खालच्या फंक्शनचा म्हणजे आरचा डेरिव्हेटिव्ह वर, त्याला मल्टीप्लाय वरचं फंक्शन म्हणजे एफ डॅश ऑफ आर आहे तसं, आणि डिवायडेड बाय खालच्या फंक्शनचा स्क्वेअर म्हणजे आरचा स्क्वेअर, आणि डिवायडेड बाय हा आर आहे तसं. आर डॉट आर बार असते 3,
प्लस ही आलं 3 एफ डॅश ऑफ आर डिवाइडेड बाय आर. ओके सॉरी आर डॉट आर बार असते आर स्क्वेअर. आर बार डॉट आर बार काय असते आर स्क्वेअर. इथं कुठंतरी प्रॉपर्टी पहा आर बार डॉट आर बार इज आर स्क्वेअर. आता हा आर स्क्वेअर हा आर स्क्वेअर आणि हा आर स्क्वेअर कॅन्सल होते म्हणजे उरतंय काय पहा हा आर याला डिवाइड होते याला सेपरेट डिवाइड करू आर ने म्हणजे येणारा एफ डबल डॅश ऑफ आर इंटू दिस आर डिवाइडेड बाय हा आर मायनस एफ डॅश ऑफ आर डिवाइडेड बाय हा आर त्याच्यानंतर प्लस 3 एफ डॅश ऑफ आर डिवाइडेड बाय आर. ओके या पद्धतीने येऊन जाते. आता एफ इथं आरला आर कॅन्सल होतोय उरला एफ डबल डॅश ऑफ आर आणि या ठिकाणी एफ डॅश ऑफ आर अपॉन आर आहे इथं पण एफ डॅश ऑफ आर अपॉन आर आहे पण हे 3 टाइम आहे आणि हे मायनस 1 टाइम आहे म्हणजे यांची बेरीज वजाबाकी होईल. वजाबाकी होईल 3 मधून 1 गेला म्हणजे 2 उरला 2 टाइम एफ डॅश ऑफ आर डिवाइडेड बाय आर. ओके सेम टर्म आहे पहा इथं मायनस साइन आहे आणि इथं प्लस साइन आहे आणि हे 3 टाइम आहे हे मायनस 1 टाइम आहे. सो दिस इज इक्वल टू आर एच एस. या पद्धतीने इझिली आपण हे प्रूव्ह करू शकतो युझिंग फॅक्टर आयडेंटिटीज. ओके नाव ट्राय टू सॉल्व वन मोर एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल प्रूव्ह दॅट डेल ऑफ ए बार डॉट आर बार डिवाइडेड बाय आर रेज टू 4 इज इक्वल टू दिस क्वांटिटी. फर्स्ट कन्सिडर एल एच एस. ओके याच्यामध्ये डेल ऑपरेटर आहे एल एच एस कन्सिडर करूया. तर याला जर तुम्ही ऑब्झर्व केलं व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही काय आहेत स्केलर क्वांटिटी आहेत. ए बार डॉट आर बार दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट हा स्केलर असतो आणि डिवाइडेड बाय जो आहे तो स्केलरच आहे म्हणजे आपण याला लिहू शकतो डेल ऑफ 1 अपॉन आर रेज टू 4 इन टू ए बार डॉट आर बार. ओके अशा पद्धतीने हा एक स्केलर झाला आणि हा एक स्केलर झाला याला मी म्हणतो फाय याला म्हणतो मी साय. ओके म्हणजे आपल्याला ही थर्ड नंबरची प्रॉपर्टी या ठिकाणी अप्लाय करायची आहे. सो दिस इज इक्वल टू युझिंग दिस प्रॉपर्टी वी गेट सुरुवातीला 1 अपॉन आर रेज टू 4 वरती आपण डेल ऑपरेट केला त्याला मल्टीप्लाय ए बार डॉट आर बार आहे तसा विच इज अ स्केलर देन प्लस साय 1 अपॉन आर रेज टू 4 एज इट इज इन टू डेल ऑफ ए बार डॉट आर बार. सो डेल ऑफ 1 अपॉन आर रेज टू 4 using this property first write down in numerator derivative of f of r this is 1 upon 4 is r raised to 4 is f of r so the derivative of this term become minus 4 divided by r raised to 5 sorry r raised to 5 divided by r into r bar and its product with a bar dot r bar. Okay plus 1 upon r raised to 4 as it is डेल ऑफ ए बार डॉट आर बार इज ए बार. ओके डेल ऑफ ए बार डॉट आर बार बिकम डेल ऑफ ए बार डॉट आर बार इज ए बार. सो यूजिंग दिस प्रॉपर्टी सिन्स डेल ऑफ ए बार डॉट आर बार इज इक्वल टू ए बार अँड डेल ऑफ एफ ऑफ आर इज इक्वल टू एफ डॅश ऑफ आर डिवाइडेड बाय आर इन टू आर बार. सो यूजिंग दिस टू प्रॉपर्टीज normal product not dot product we get this step and now after simplification we get minus 4 divided by this r raised to 5 into r we get r raised to 6. First of all I will write this a bar dot r bar which is scalar quantity and then multiply this vector r bar. Okay and last term is plus a bar divided by r raised to 4 and I think we get our required result a bar divided by r raised to 4 with plus sign minus 4 a bar dot r bar into r bar divided by r raised to 6. So this is our required RHS. Okay. Without result या ठिकाणी यूज केलेली आहे. ओके आणि या स्टेपसाठी आपण रिझल्ट यूज केलेला आहे रिझल्ट नंबर 3. ओके सेन्स नाव दिस इज वन मोर एक्झाम्पल ऑन वेक्टर आयडेंटिटी. सो हियर एल एच एस इज डेल डॉट आर इन टू डेल ऑफ 1 अपॉन आर रेज टू एन. सो हियर दिस आर इज अ स्केलर फंक्शन सपोज दिस इज अ फाय फंक्शन अँड
this del is operated on 1 upon r raised to n, so that's why this become a factor quantity. Okay, so del dot phi into u bar, that means using second identity we get LHS become del of r, its dot product with del of 1 upon r raised to n, then plus sign r as it is, this r as it is, phi function as it is, into del dot this factor quantity which is del of 1 upon r raised to n. Okay, so using this second vector identity in this example, so in that way we get del of r. Del of r is 1 upon r into r bar. Using this formula, r is a function of r, f of r is r, so derivative of r is 1 at numerator divided by r into r bar. So its dot product with del of 1 upon r raised to n. So again using same formula, in numerator write derivative of function, that means derivative of f of r, here f of r is 1 upon r raised to n, so its derivative become minus n divided by r raised to n plus 1 divided by r into r bar. Okay, plus this r as it is into bracket this del as it is, its dot product with del of 1 upon r, which is written here, so this become minus n divided by r raised to n plus 1 upon r into r bar. Okay, into r bar. And now simplify this, we get this r divided by r divided by r, this is divided by r raised to n plus 1, so we get minus n divided by r raised to this n plus 1 plus 1 plus 1 become n plus 1 2 3. Okay, r raised to n plus 1, n plus 3, from this one and this one. Okay, into आता हे सगळं स्केलर होतं त्याच्यामुळे बाहेर लिहिलं मी. आता उरले काय आर बार आणि आर बार आणि याचा डॉट, सो आर बार डॉट आर बार. ओके, अँड आर बार डॉट आर बार इज आर स्क्वेअर. ओके, आय विल राईट फर्दर इट, सो प्लस आर इन टू डेल डॉट दिस मायनस एन इज कॉन्स्टंट, टेक इट आउट साईड, सो यू गेट मायनस एन इन टू आर बार. सो वॉट इज रिमेनिंग, रिमेनिंग इज आर डिवाइडेड बाय r raised to n plus 1 into r raised to n plus 2. Okay, and now this is r bar. Now simplify this, we get minus n divided by r raised to n plus 3 into r bar dot r bar is r square. We know that r bar dot r bar is r square, minus n into this r as it is. Now dot product of del with r bar and r raised to n plus 1. So this is vector, this is scalar. Okay, again using second property, so in bracket we get del of 1 upon r raised to n plus 2, its dot product with r bar, then plus sign 1 upon r raised to n plus 2 as it is, and multiply by del dot r bar. Okay, and now simplify this, we get minus n due to quotient of power of r, we get subtraction of power, so we get r raised to n plus 2, 3 minus 2, we get r raised to n plus 1. Okay, base same आहे, भागा कराय म्हणजे पावर ची वजा बाकी होईल, खालच्याची पावर मोठे वरच्यापेक्षा, त्याच्यामुळे खालच्यातून वरच्याची पावर वजा केली, मायनस n r as it is into bracket del operator of 1 upon r raised to n plus 2. Using this formula, derivative at numerator, 1 upon r raised to n plus 2 चा derivative n plus 2 divided by r raised to n plus 3, yala divided by r ani multiply by r bar dot this r bar as it is plus 1 upon r raised to n plus 2 into del dot r bar is 3. Okay, so in that way we get minus n divided by r raised to n plus 1 minus n r into bracket, this become n plus 2 divided by r raised to n plus 3 plus 1 r raised to n plus 4 into r bar dot r bar is r square plus 3 divided by r raised to n plus 2. Okay,
Now, this become minus n divided by r raised to n plus 1. Now, multiplying this inside the bracket, we get minus n. Okay, not required. I will write this as minus n r into bracket n plus 2 divided by r raised to n plus 4. R raised to 2, we get r raised to n plus 2 plus 3 divided by r raised to n plus 2. Okay. Now, after simplifying this, we get, I will simplify here, okay. This first term as it is equal to minus n divided by r raised to n plus 1, and this become minus n r as it is into bracket. Denominator is same, numerator become n plus 2 so this become plus 3 Something is wrong here. There should be a minus sign for this term. Okay, minus of n plus 2. So everywhere minus sign is here. So minus sign go inside the bracket, we get minus n minus 2. And now this become minus n minus 2 plus 3 become minus n plus 1 divided by r raised to n plus 2. Okay. And now this become minus n divided by r raised to n plus 1. Then minus, multiplying this inside the bracket, we get minus n into bracket minus n plus 1 divided by r raised to n plus 1. Now denominator is same, so this become minus n. Now multiplying by this minus n inside the bracket, we get minus into minus become plus n square. This minus n into plus 1 become minus n. Divided by r raised to n plus 1. So this is equal to n square minus 2n divided by r raised to n plus 1. Okay. And now take n common, we get required answer. N into bracket n minus 2 divided by r raised to n plus 1. And this is the required RHS. N into bracket n minus 2 divided by r raised to n plus 1. In that way, we can easily prove that given factor identities using this standard factor identities. Okay. अतिशय सोपा आहे, फक्त या वेक्टर आयडेंटिटीज आपल्याला लक्षात पाहिजेत. एवढं लक्षात असेल तर याची एग्जांपल आपण इजीली सॉल्व करू शकतो. ओके, एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा, याच्यावरची आणखी काही एग्जांपल सॉल्व करा, म्हणजे तुमचा हा कन्सेप्ट क्लियर होऊन जाईल. ओके, थँक्यू.